Good morning, everyone. Today's lesson number 2, the parts of the body and their uses. हमने इस लेसन में सीखा था कि हमारे जो पार्ट्स ऑफ बॉडी हैं उसके बारे में उसके यूजेस कैसे होते उसके बारे में हम लर्न किया था. ओके, तो लेट्स सी, वी आर गोइंग टू लर्न अबाउट द क्वेश्चन आंसर्स, प्रैक्टिस फॉर क्वेश्चंस. तो प्लीज लिसन केयरफुली, रिटर्न प्रैक्टिस क्लास वर्क एंड होमवर्क. लेसन नंबर 2, तो फिलिंग द ब्लैंक्स. फर्स्ट ऑफ क्वेश्चन, फिलिंग द ब्लैंक्स. लिसन केयरफुली. देखिए, हमें क्या करना है, अभी इनके क्वेश्चन आंसर प्रॉपरली रीड करना है, हमें इनकी हेल्प लेनी है. जैसे यहाँ पे कुछ हेल्पिंग आंसर्स दिए हैं, जैसे नी, घुटना, एल्बो, कोपरा, माउथ, टोन, रिस्ट, म्हणजे मनगट, अंकल, म्हणजे पायातील कोपरा, नोज, नाक, हेड. द नेक जॉइंट द डैश टू द रेस्ट ऑफ द बॉडी, म्हणजे नेक जॉइंट कशाला करते, हेड. पण आपण इथं हेड लिहू शकतो, स्पेलिंग लिहू शकतो आपण या ठिकाणी HEAD, हेड. हेड म्हणजे जोक. ओके, सेकंड क्वेश्चन, आप लिसन केअरफुली. वी ब्रीथ इन इयर थ्रू द ब्रीथ, म्हणजे आपण म्हणतो त्या ठिकाणी श्वास घेणे. वी ब्रीथ, आपण श्वासोश्वास कशाने घेतो, कशाने घेतो आपण श्वासोश्वास, मला सांगा तुम्ही, ऑक्सिजन कशाने घेतो, नोज ने. मी या ठिकाणी आन्सर लिहिली NOSE, नोज. ओके, त्याच्यानंतर द फूड एंटर द स्टमक थ्रो द, आपण कोणत्या माध्यमाने थ्रो, अन्न, फूड म्हणजे अन्न, एंटर म्हणजे मध्ये, स्टमक म्हणजे पोटामध्ये. आपण अन्न कोणत्या माध्यमांनी आपण पोटामध्ये टाकतो, तर तोंडाने, त्याला आपण काय म्हणतो, येल नाही, हे बी नियर बी माउथ. इथं आन्सर येईल तुमचं MOUTH, माउथ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द आर्म्स बेंड आर द अँड द डॅश डॅश. आपले हात कुठे कुठे बेंड होतात, आपले हात कुठे कुठे होतात, एक एल्बो अँड व्रिस्ट, इथे येईल ELBOW आणि व्रिस्ट WRIST, रिस्ट. तसंच लेग पण, अवर लेग बेंड कुठे कुठे असतात, नी, KNEE, नी, अँड अँकल, ANKLE, अँकल. ओके, लक्षात, सोपं आहे का नाही, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स त्या ठिकाणी लिहायचे होते. ओके, सेकंड क्वेश्चन, लिसन केअरफुली. अंडर द रॉंग वर्ड अँड राईट द करेक्ट वर्ड. पहा, या ठिकाणी काय करायचं आहे, या सेंटेन्समध्ये काय करायचं आहे, रॉंग वर्ड आपल्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आन्सर त्या ठिकाणी प्रॉपर राईट करायचं आहे. जसं लाईक अ फर्स्ट क्वेश्चन, मॉडल आन्सर अँड क्वेश्चन्स. वी हिअर म्हणजे आपण ऐकतो, विथ अवर नोज, आपण आपल्या कानांनी ऐकतो, नाही, नोज हे रॉंग आहे, तिथं अंडरलाईन केलं आहे, बरोबर. तर आपण कशाने ऐकतो, नोजने नाही ऐकत, नाकाने नाही ऐकत, इयर्स, कशाने ऐकतो, कानाने. तसं या ठिकाणी कसं आहे, वी क्लॅप युअर विथ फीट, आपण पायांनी टाळ्या वाजतो, नाही, तर हँड, तिथं फीट ठिकाणी इथे करायचं, इथं लिहायचं HAN, या ठिकाणी HAND, हँड, कशाने, हातांनी आपण टाळ्या वाजतो. हा, या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, हातांनी आपण टाळ्या वाजतो. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आता. वी किक द बॉल विथ अवर स्टमक, आपण किक म्हणजे लात, आपण जसं फुटबॉलला बॉलला फुटबॉल असेल तर आपण किक करतो, लात मारतो का नाही, पण खेळण्यासाठी, प्लेइंगसाठी किक, त्याच्यासाठी आपण स्टमक म्हणजे पोटाचा उपयोग, नाही, रॉंग, आपण फीटचा उपयोग करतो, FEET, तो उपयोग करतो. वी ब्रीथ इयर थ्रू अवर इयर्स, ब्रीथ आपण ना ऑक्सिजन नोजने येतो, NOSE, नोज, ते रॉंग आहे, इयर्स. द फूट इज द पार्ट ऑफ द हँड, रॉंग, द फूट इज पार्ट ऑफ द लेग, LEG, लेग. लक्षात, सो इझी,
सोपा आहे का नाही? अशा प्रकारे या ठिकाणी हा सेकंड नंबरचा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाला. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, ड्रॉ अ लाईन क्रॉस द रॉन्ग वर्ड. आता आपल्या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी जो रॉंग शब्द असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, लाईन क्रॉस करायची, ज्याप्रकारे या ठिकाणी केले पाहिजे. देन द नेक अँड चेस्ट हेल्प अस टू टर्न अवर हेड फ्रॉम वन साईड टू अनदर साईड. म्हणजे आपण छातीचा आणि मानेचा उपयोग याच्यासाठी करतो की इकडे तिकडे पाहण्यासाठी, तर याच्यापैकी जो योग्य शब्द असेल म्हणजे योग्य हे असेल त्याच्यात आपण हे करायचं आहे. मग त्या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी चेस्ट जो आहे नेक हा रॉंग करेक्ट आहे, चेस्ट रॉंग आहे, त्याने चेस्टला या ठिकाणी केलं पाहिजे. एकदम एकदम मोठा क्वेश्चन दिलेला आहे. ओके, द सेकंड क्वेश्चन, वी वीट अवर फूड यूज अवर इयर्स अँड माउथ. हा पहा, आपण अन्न खाण्यासाठी कानाचा किंवा तोंडाचा उपयोग करतो का? तोंडाचा, कानाचा नाही. बरोबर, तर मग आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला योग्य तो पर्याय निवडून त्या ठिकाणी आपल्याला ते प्रॉपर रिडाईट करायचं. हां, जसं या ठिकाणी आपण बघा, इयर्स हे रॉंग आहे ना, माउथ करेक्ट आहे, मग इयर्सला आपण हे करूया. ओके, वी होल्ड अ पेन बिटवीन अवर फिंगर्स या टोस. हां हां, पहा आपण आपला पेन पायांच्या बोट्यात पकडतो की हातांच्या बोट्यात, हातांच्या बोटांमध्ये फिंगर्स, त्याला आपण फिंगर, टोज हे पायांचे बोट, टोज रॉंग आहे, या ठिकाणी टोजला आपण या ठिकाणी करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स, या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, लास्ट पुढचा प्रश्न आहे, वी स्टँड अवर फीट अवर हँड. आपण आपल्या फीटवर उभा असतो का हँडवर उभा असतो? नाही, तर आपण आपल्या फीट म्हणजे पायांवर उभा असतो, इथे खालच्या तर पाहतो आपण, या ठिकाणी हँड्स रॉंग येतं, या ठिकाणी हँड्सला करायचं. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी आपण नंबर टूचे एक्झरसाईजमध्ये टोटल कम्प्लीट थ्री क्वेश्चन केले. त्यानंतर आपण मागचंही सुद्धा एकदम इझी आहे, ते सुद्धा आपण करूया. या ठिकाणी मी पहा, हे तुम्हाला एक क्वेश्चन असल्यासाठी मी टाकलेलं, या ठिकाणी तुम्हाला इझी होईल. पहा, नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी, चूज द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. ओके, तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी योग्य ते पर्याय या ठिकाणी प्रॉपर लिहून घ्यायचे. हा, जसं नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी, चूज द करेक्ट. हा, थाय म्हटलं या ठिकाणी, हा पा या ठिकाणी थाय, नी म्हटलंय, नी 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 म्हणजे घुटणा या ठिकाणी आहे, पा हिल म्हणजे रेडी म्हणलंय, रिस्ट म्हटलंय, रिस्ट म्हणजे मनगट गड यासारखं मनगट. हां, अशा प्रकारे आपण आता प्रॉपर राईट स्पेलिंग आता इथं जे येत असेल ते लिहून घेऊ, लगेच राहिलेलं त्या ठिकाणी बरोबर आन्सर आपल्याला समजातं की येत नसेल किंवा ते नसेल, तुम्हाला जर एखादं येत नसेल तर सोपं आहे, इझी आहे. आता या ठिकाणी थाय तुम्हाला सोपं वाटतंय, मग पहिलं थाय इथे लिहून घ्या, टी एच आय जी एच, बरोबर का स्पेलिंग चेक करा बरं, टी एच आय एस थाय. ओके, या ठिकाणी नी के एन डबल ई नी, आलं के एन डबल ई. या ठिकाणी शोल्डर एस एच ओ यू एल डी ई आर शोल्डर. एल्बो एल बी डो एल्डो एल्बो. रस्ट डब्ल्यू आर आर एस टी रिस्ट. आणि या ठिकाणी हिल आपण हिल हिल एच ई हिल. ओके, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी करून जाणार. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, तुम्ही तुमच्या ज्या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करू शकता, पण थोडं हेल्प करतो तुम्हाला. सर्कल द पार्ट्स ऑफ द बॉडी सेवन. हा, या ठिकाणी सेवन पार्ट्स ऑफ बॉडी दिस बाई इयर्स केलं, या ठिकाणी आपण याला आर्म्स आर्म्स करू शकतो अशा प्रकारे. हा, माउथ लेग यूज झालं, आईज
नो साला नो नो लाइक नहीं तो नो नो चीन लाम गालो सो चीन ची को तो द चीन नो सॉरी इट्स डब्ल्यू 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 आई नहीं तो डब्ल्यू